हॅलो गाईस, तर्पण ऐकता जो कधी तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये गुड मॉर्निंग. तर सकाळचा 8 वाजलं, रेडी झालो. आज शनिवार आहे बोलल्यावर वर्कआउट करायला नाही गेलो मी. डायरेक्ट जाते मंदिरात दर्शन घेऊया पहिला मारुतीचं. बरं, दर्शन झालं. आता चला, कसा घर बसलाय माझाच, एक नंबर वाटला काय. आज थोडं लेटच उठलो 7:30. आज मला वर्कआउट करायला नव्हता जायचा, तर थोडा लेट उठतंय, झोप कम्प्लीट करतंय आणि परफेक्ट 8 दर्शन झालं. आता व्लॉग वगैरे एडिट करते घरा जाऊन, नंतर आम्हाला पनवेलला जायचं आहे. पुरीचं कांटव चला. देवलांचे आलो भाऊ, कामावर जायला रेडी. हा, लई दिवसान देवलांना. आता रेग्युलर आता लवकर उठे ना मी, रेग्युलर जाईल भाऊ चाललं ना. तर कामावं लवकर उठून ओट्स वगैरे खाऊन आपलं कॉफी. गाईच बघा काय कलयुगाला आहे, आयुष्यादी पोरे उठते का. मम्मी लवकर उठून भाकरी वगैरे केल्या ले. मग ते आज मी बघते 7:30 तरी कोण उठ नाही तर बरं झोपू दे. मी मम्मी उठली, मी आंघोळ वगैरे करून झालं. काय रे सकाळू झाली पोर आमची. अहो रे सकाळ सकाळ उठली कशी काय बहिणा, तिने प्रॉमिस केलेलं ते टायमिंगला आली 9 वाटत काय. तर तुम्ही एवढ्या लवकर काय करे लवकर आली, छोटीला भेट ना. काहीच ऋत्वी आणि मी आता ब्लॉग एडिट करतो इथंशी. काय काय ऋत्वी, कसा वाटतं आज सुट्टी आहे नाही रे, ट्युशनला नाही का. जावा आता ट्युशनला, स्टार नाही भेटणार मग ट्युशनला नाही गेलीस. सकाळ सकाळ उठून कसं वाटतंय, मी कसं रोज लवकर उठतो ना आता. हा, हुशार आहे ना मी. नाही बोल काहीतरी, बोल गुड मॉर्निंग, बोल गुड मॉर्निंग. आता पनवेलला जावायला निघलो, ब्लॉग वगैरे एडिट केला मी. आता 10:30 अपलोड पण केला आणि चाललो पनवेलला. हां हां जाऊ शकतो. मम्मी, मी, दिदी, दोन्ही दिदी आणि मी चौघा जण चाललो आणि एक छोटी 6 चाललो आणि ती एक पुन्हा छोटी पुन्हा छोटीलाच कांटवतो फेरीवर. आम्ही चाललो ना आईला टी व्हीला ब्लॉग लावून दिलाय कालचा. चल कालचा नाही हो, किलशीवाला किलशी आणलेल ना भाऊ परवाच्या दिवसचा. तर कालचा ब्लॉग आता अपलोड. चल पनवेलला चाललो, शाळा नाही गेला आज सुट्टी आहे का. पोचलो पण वेळेला फायनली, छोटीला नाही दाखव. घुंगरू कोण दाखवायचं का त्या. स्माईल करा, स्माईल. ऋत्वी तुला अंगठी बिंगठी घेऊ का. हा मग काय कानांचा घेऊ, कानांचा हातीला कान के बाली चाहिए क्या. माझी कानांचे ना तिला येऊ दाखवायचं. किती भाव चालले सोन्याचा. 63 झालता ना मध्ये.
जास्त पैसा नको, चणे खायला पैसे नाही. खूप काही सोन्याचा इथे आहे, सोन्याचा भाव सस्ता झालेला आहे. इन्व्हेस्टमेंट बरी केली नाही तर खतम टाटा. अरे तुम्ही तुला काय पाहिजे बोल. पल्लू क्यू खिच रे मम्मी का पल्लू. अंगठी चांदीची अंगठी पाहिजे का तुला छोटीशी. बघ बघ चांदीची अंगठी घेतो ऋत्वीला. दाखव अंगठी पाहिजे चांदीची. इला इला छोटीला छोटीशी अंगठी, एकदम छोटीशी अंगठी. ऐसा तो होता ना सेम टू सेम. कधी याच वजन करेल. त्याचं वजन होत का बघू. कधी होता ना याचे कान हे सोन्याचे म्हणजे कानांचे. त्याचं वजन कधी होते बघू आता. अजून काय बघायचं बघायचं. ऋत्वीला पण कानांचं गेलं ना. अच्छा दे डाली काली दे डको का तुला कानांचं. कानांचं विनांचं घेत कधी वाजे बोल. गुड नाईट. चाय मिल जाता तो मजा ही आ जाता. क्या ऋत्वी परफेक्ट आहे. ऋत्वीला हा मस्त वाटत. हा परफेक्ट. ऋत्वीचा ना माझा सेम कानांचा. सेम कानांचा गाईचे कानांपूर माझे कानांपूर सेम काढा. हात मिलव ना सेम आहे तर हात मिलव. चल मी पुन्हा ऐसाच करतो मम्मी शिवायचा पदराचा. हा ऐशी मारणार मार खाशील ना तू. पैसा मार खाशील माहिती नाही काय करायला. लोन करतान काय. अरे एकदा एकदा ठेवू ना. आता असते असते काय प्लॅन झालं म्हणजे कानांत दिसलं मम्मीला कानांचं घेऊचा ते पण घेऊ. पैसा बोलते प्यार चाहिये. प्यार बोलते पैसा चाहिये दे दो. तुला पैसे पाहिजे का कार नको. ए बघ आवरी पैसे पाहिजे साकल्या का मम्मीसाठी. ओ माय गॉड मम्मी नुसते असं कसं लागली. काहीच मम्मीच्या कानांचं कॅन्सल केलं नंतर बोलतो येऊ. आता काय ते काय त्या सोबत नव्हतं आणलं ना काहीतरी. छोटीचं कान टोचतो यार. तुम्ही तेवढं जातात का केस बघत आलं तिला तुटीला. वारलं माझ्या फास केस वारतान तिथे. आयुष्य सारखी बनवतस का वरती टोचा लागेल. बरोबर टोचला ना. कान टोचलं तर लारा लागली. एकदम इझिली करतात ना त्यांचा रोजचा काम आहे तो. काय काका मस्त वाटतंय काय. घुंगरू टाकलाय का. ऋत्वी कशी करतोय बाबू. गप 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 गप. ऋतू गप कर दिला. हे आहे बीदीचे करा. दीदीचे छोटीचे नको नको नको. टोचलं ना गप बसले बोललो ना. आता थंडा आल्या गप बसल ते. चला सगळं काम आमचा फेरीमध्ये. चला रस्त्यानं थांबलो मेन खाना घेवाला. खाण्यानच बघा हे कसला आहे. एक नंबर मोठा आहे अननस. तर अननस घेतो ना एक घराने. लई छोटा आहे रो. आजकाल बहुत छोटा आता आहे अननस. फायनली आता घरा आलो. कधी वाजलं रे माझ्या टाइम का. साडेबारा झालं. लगेच आलो फटाफट. गाईज घरा आलो ना. छोटीचे घर कोण आलाय बघा. ऋत्विक हा छोटी देतो ना. ऋत्विक
पृथ्वीला देत का? पृथ्वी घे चॉकोस, तुला चॉकोस देते बघ तो, चॉकोस देस देस तिला देस कसा देत आहे तर जय नाही दे काय बोलत आता वस्तीला राहतस ना वस्तीला राहतस जेवायला घेतला आता मस्त आईने बनवलाय दाल भात लोणचा चपाती आरातीला नाही मस्त असत ही डाल मला आवडत वरांपेक्षा लिही डाल मारी लागते मला हा मम्मीच्या पेक्षा भारी आईने आईला चांग बोलतो रोज बनवायला बघू आता खाऊया तिखट डाल लई भारी लागतो भाताची गोळा अजून भारी तू जेवतो ना जेव जेव र ही बघ आमची नुसती पोहणार हा पोहणार नुसती नाही केलं नाही चालवलं का हिला हा चालवला अल्ली काय चाललो असेल दिदीसला सोरायला चाललो ऋतू ट्युशनला जावं जाईल ना त्याच्यामुळे दाखव का ती पा रिकामी होता शाल ती हिला काय चाललं ट्युशनला नाही जावचं काय जात ना ट्युशनला ती आरामात ट्युशनला जातच ना हा तोंड बघ जात चला काय चाललं ट्युशनला गेली बाई ट्युशनला ट्युशनला चोरलेला नदी दिसला घरा चोरते आता हा अचानक आलं या खुलशी नाव काय तुमचा पार्थ श्रियांश हाय व्हिडिओ बघताव का तुम्ही नक्की थँक्यू बाई थँक्यू पार्थ काय रे श्रियांश नुसता धावतोय अभ्यास करताव का नाही नक्की ओके चला दिदीसला चढून आलो आणि खूप दिवसानंतर आजच्या गाडी बसलोय चाललो ना मी जरासा शॉपिंग वगैरे करायला शॉपिंग नाही एक टी शर्ट घ्यायचंय म्हणा कोणची तरी बघतोय टी शर्ट आता मॉलला आलो दमल्यासारखा झालाय का म्हणा अजून मॉलमध्ये एंट्री केली मॉलमधून नाही का प्रयोग होतो भाई म्हणा अच्छा नाही काय पैसे नाही काय कपडा आलं ना ली मॉलला ही ड्रेसिंग कोण मारील सांगा हा ती का ड्रेसिंग झाली का अजा तू तुला घेतोय मी ती माग कपडत नाही चांगलं मॉलला पटत नाही दमलो ना चालायला वाटायला ते फक्त कॉफी वगैरे पिवायची का देशील ना तू घे त्या दे यो कर ना रॉक पेपर सुद्धा जिकल तू नाही नाही रोज बनवतो मी दिसत नाही पण आता बघता का तुम्ही थँक्यू थँक्यू हा हा धन्यवाद धन्यवाद चला उद्या बघा येईल आपला सबस्क्राईबर आहे कपडा तर काही आवरले नाही खावा लागतो अशी आवरी करते बसायला जागा नाही आजाबल तर चल बाहेर काहीतरी खाव नेहमीप्रमाणे काही न घेता मॉलच्या बाहेर बाहेर चाललो काहीतरी बघतून भूक लागली डेंजर वरती खावायला गेलो त्या लय गर्दी होती मॅगडी लागलो होता ना काही घेतला नाही म्हणा कॉफी घेतली फक्त माझ्याला बाकीचा खावायला म्हणा लागली मरणाची भूक बट मी नाही खाऊ शकत प्राईज एक दोन खाऊ शकते पोट भरला असं बाकी कॉफी पिऊन बस पिवाळा घेतला ऍक्च्युली कॉफी घेतली बस अजित धन्यवाद असं तुम्हाला वाटेल काहीच खपली जिंदगी डायरेक्ट कॉफी पिवते बस नो शुगर शुगर दिली उडवायला शुगर खाऊ नका आता एक टी शर्ट घेऊन घरी चाललो ना मी टी शर्ट घेतली शॉप मधून काही चांगला नाही आवडला आणि गणपतींची शॉपिंग पण आजूच करा असं वाटत होती बट पैसे नाही काय सांगू यार गर्लफ्रेंड नाही पैसे पण नाही काय करायचं अजून हा बोलल्याचे येऊ काल काय बोलले असेल बोलत तुझा लगीन होईन बोलत या कर म्हणजे मी राहिलो म्हणजे बरं काय अशी बोलत थांब लगीन नाही करत रावली तुला काय जावाची घाई लागली बरं टेन्शन आहे माझी विरी लग्न करा लवकर आता वय आहे का माझं लगीन करायचं अरे आपलं वय आहे का लगीन अजून शिक्षणाचं वय आहे आता बालवारीन जाणार तोडली झेप घेतली अकाशी सपन झाले पुरे काय चाललाय बाय र काय मधीन सिग्नल सुटला आणि तरी मधीन सारखा ऐसाच विषय असतं म्हणून मी कवा सिग्नल तोडू नये काय
चला घरा जाव वायस मधीन जावं त्याने गाड्यांच्या नाही ऍक्सिडेंट झाल्यावर बोलतीन काय चांगला होता बिचारा बट ही ऐशी तल्पना करतान ती कंटेनरांच्या मध्ये बी दिनची टाकतान स्कूटीवाले बाईकवाले तर जरा संभलून आपली घरा वाट बघतान कोण ना कोण काय तर संभलून राहत जा संभलून गाड्या चालवा गाड्या गाडी ही आपला येणं जाणं करण्यासाठी आहे खेळणार नाही तो आपला ये जागेवशी दुसऱ्या जागेवर पोहोचवण्यासाठी गाड्या बनल्या तर गाडी पण ऐसा नका चालू का युवान भेटल्या तुमच्या हातांना कैसा पण हे कंटेनरांपासून जरा लांब राहा कारण त्यांच्यावर सगळं आले येत आहे आपण पण थोडीशी मस्ती कमी केली तर बरा होईल थोडं लांब राहिला रेस्टॉरंट ठेवला तर काही टेन्शन नाही ज्ञानी हा ज्ञान देवालाच पाहिजे आता आपले थ्रू पब्लिक बघतंय आपल्याला तर आपण काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह दिला तर चांगला आहे गोष्ट एक म्हणजे आवरे लोकांशी एकयानी तरी अप्लाय केला आपल्या जिंदगीवर तर आपला फायदा सोसायटीचा फायदा आहे सगळ्यांचा त्यांच्या आई बाबाचा फायदा आता तुम्हाला आमच्या थोडासा चेंज वाटला असेल ज्ञान देतात आठवला आम्ही सीटबेल्ट नव्हता लावला तर अशा चुक्या सगळ्यांकशी होतात तर अशा चुक्या नाही होण्यासाठी आधीच आपण सीटबेल्ट वगैरे चेक केलं पाहिजे तर आम्ही आता सीटबेल्ट लावला म्हणजे तुम्हाला सांगते मी संपलून आम्ही पण संपलून तुम्ही पण मग काय करता तुम्ही लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सगळं करा हा सात वेळा सांगायला लागला पाहिजे चला घरा जाऊ दे महानगरपालिका बघा एकदा आणि आनंद घ्या आस्वाद घ्या आस्वाद घ्या मला का मिठाई आहे ना की काय लेन्स कट लागतो चष्म्यावर असं रस्टिंग पकडली जुलैमध्ये एक वर्ष आलं होय नाही हे एक वर्ष आले आवरून खराब क्वालिटी येते एक फक्त मी एक महिना वापरला नव्हता आणि त्याच्यामध्ये रस्टिंग पकडली डायरेक्ट काय लेन्स कट मला वाटलं चांगलं आहे का कॅन्सल करायला मी बघा 2500 ते 3000 रुपये सगळे करायचं हे झालं आवरे मागाचे आपण घेतो ना एक वर्ष पण नाही झाला ना मी आवरे यूज पण नाही केली डेली यूज असतात ठीक आहे बट यूज पण नाही नाही असं सगळं रस्टिंग पकडली सगळे चष्म्याला ना आता याच्यानं काही होऊ नाही शकत बोलतं लेन्स कट अशी 2500 ते 2500 पडलेली बघा यूज केलं असती तर ठीक आहे ना यूज नव्हता केला बंडल काहीच लेन्स कट नका आता कॅन्सल लेन्स कट बाहेरशी 100 वाली घ्यावं लागेल त्या उलट बऱ्यावर त्यांना टिकतान तरी या आवऱ्या मागाच्या घेऊन संभलून पण वाट लागते लय लेट झाला हे टायमिंगला झोपतं मी 10:30 बट आता जेव्हाला घेतोय जिमला वगैरे गेलतो लय लेट झाला आज उद्या संडे आहे तरी पण मला लवकर उठायचं आहे काय लवकर उठून जिंदगी चांगली होते आज पण लवकर उठलेलो पण देवला बिवला गेलो ना त्यामुळे जिमला नव्हतो गेलो आता जिमला पण जाऊन आलो थोडासाच वर्कआउट करायला जमला जास्त जमला नाही बट मस्त झाला आणि ब्लॉग एंड करतंय बघू का ती मोठा होता का छोटा मला माहिती नाही तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये बाय बाय भेटा उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय असं रातच्या जेवायला घेतलं म्हणे बघा रातच्या मस्त चपाती आणि 3 प्रकारच्या भाज्या अशा भाज्या असल्या तर काही टेन्शन नाही जेवायला काय बाय